लॉकडाऊन काळात भटक्या जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत त्यांना अन्नपाणी मिळावं यासाठी प्राणीप्रेमी निशा फुले सरसवल्या आहेत ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांना दोन वेळेचं जेवण मिळाव्यासाठी राबते त्याचप्रकारे निशा या प्राण्यांना अन्न मिळावं म्हणून नियोजन करत आहेत त्यांच्या या अम्माकेल संस्थेच्या माध्यमातून मुख्य जनावरांना लागणारे अन्न जमा करून ठिकठिकाणी थीक वाटप करत आहेत मुख्य जनावरांना त्या लहान मुलांसारखे जपत आहेत निशाकुंजू या भांडूप येथे राहतात दिवसभर त्यां त्या कार्यरत असतात प्राण्यांच्या रक्षणासाठी त्यांचे कार्य खूप मोठे आहे यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत संस्थेच्या माध्यमातून ते लॉकडाऊन काळात अडकलेल्या साप माकड पक्षी या प्राण्यांना देखील निशा यांनी जीवनदान दिलेलं आहे त्यांनी संस्था संकटात सापडलेल्या प्राण्यांची सुटका करण्याचे काम करते तसेच या काळात मांजरी कुत्रे यांना अन्न मिळावे यासाठी व्यवस्था करत आहेत ज्यांना अन्न हवं आहे अशांसाठी अम्मा केरचे दरवाजे हे नेहमी खुले आहेत असेही निशा कुंजू यांनी सांगितले आहे ई टी व्ही भारतसाठी अक्षय एकवडचा रिपोर्ट मुंबई